महाराष्ट्रात कुस्ती वाढवायची असेल तर तिकीटवरील कुस्ती मैदाने पुन्हा सुरू करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात कोरोना वैश्विक महामारीमुळे गेली 2 वर्षे तालमीत मल्लांचे शड्डू घुमले नाहीत. ज्या ग्रामीण भागात हा खेळ सर्वाधिक पसंत केला जातो आणि लाखो रुपये बक्षीस लावली जातात, त्या ग्रामीण भागातील लोकांच्या हातात रोजगार उरला नाही. अनेकांचे व्यवसाय बुडाले, नोकऱ्या गेल्या. अशा परिस्थितीत लोकवर्गणी काढून भरणाऱ्या यात्रा उत्सवातील मोठ्या कुस्त्या या आयोजित व्हायला खूप वेळ लागणार आहे. कोरोनानंतर जनजीवन पूर्वपदावर यायला नक्कीच खूप वेळ जाणार आहे. मग कुस्तीसारखा खेळ टिकवण्यासाठी आता सर्वांगीण हातभार असणे गरजेचे आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धा खेळणारे मल्ल आहेत, त्यांना स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियासारख्या शासकीय उपक्रमातून थोडेफार का होईना मानधन मिळते. अशा मल्लांना स्पॉन्सर्ससुद्धा मिळत आहेत. मात्र मातीतल्या कुस्तीत करिअर करणारा पैलवान वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर आहे. यात्रा जत्रेत कुस्त्या खेळून मिळणाऱ्या बक्षिसावर आपल्या खुराकाचा खर्च व इतर खर्च भागवणारा पैलवान आज हताश आहे. महागडा खुराक आणि रक्ताचे पाणी होणारा व्यायाम हा करायचा तर किती दिवस, कारण पूर्वीसारखी मैदाने होत नाहीत. अशा वेळी मोठा पैलवान वर्ग कुस्ती सोडून इतर व्यवसाय उद्योगात जाताना दिसत आहे. मोठे व्यावसायिक लोकप्रतिनिधी यांनी जर मनाव घेतले तर अशी मोठी मैदाने सुरू होतील, पण त्यालाही प्रमाण असेल. किती दिवस घेतील हा प्रश्न आहे. म्हणून कुस्ती टिकवण्यासाठी आणि पुन्हा वैभवाला येण्यासाठी एक भरवशाचा मार्ग जो पूर्वी वापरला जात असे तो म्हणजे ठेक्यावरील कुस्त्यांचा. तिकीट विक्री करून कुस्त्या जर भरू लागल्या तर मात्र कुस्ती खेळ पुन्हा नव्याने उभारी घेईल. राजर्षी छत्रपती शाहू महाराज म्हणायचे की सरकशीचा, डोंबाऱ्याचा आणि कुस्तीचा खेळ फुकट बघू नका, कारण त्यात करणाऱ्याच्या रक्ताचे पाणी होत असते. मंडळी, आपण हिंदी, मराठी, इंग्रजी सिनेमे तिकीट काढून चित्रपट गृहात जाऊन पाहतो, मग आपोआपच त्यातील अभिनेते प्रसिद्धी होतात. ज्या गोष्टी फुकट आणि सहज साध्य होतात त्याची किंमत उरत नाही आणि कालांतराने त्या नामशेष होतात. आज कुस्त्या पाहायला चला म्हटले तरी लोक येत नाहीत, कारण त्या मोफत आहेत. आपल्यापैकीच काही लोकांनी ही मोफत प्रथा आणली आणि आज पैलवान आणि कुस्ती पेशा सहज उपलब्ध झाला. पैलवान खुराक खाऊन, तपस्वी जीवन जगून, जीवापाड मेहनत करून जी शरीरयष्टी आणि कुस्ती कला जोपासतो ती लोकांना तिकीट काढूनच बघायला पाहिजे असे माझे ठाम मत आहे. 3 तासांचा चित्रपट सहकुटुंब आपण पाहतो, ज्यातून आपण शिकतो तरी काय. याउलट मर्दुमकी आणि बलोपासना यांचे शिक्षण देणारा कुस्ती हा खेळ थिएटरला आपण जाऊन पाहिला तर नक्कीच हा पेशा टिकेल आणि पैलवान जे समाजाचे खरे हिरो आहेत ते समाजापुढे येतील. जपान देशात प्रति रविवारी जपानी लोक सहकुटुंब त्यांच्या देशाचा पारंपरिक खेळ सुमो कुस्त्या पाहतात. आपल्या मुलांना सुमो पैलवान तिकीट काढून दाखवतात. मला वाटते महाराष्ट्रात जर सहकुटुंब कुस्त्या पाहणारे सहकुटुंब जातील त्यावेळी कुस्ती खऱ्या अर्थाने वैभवाला जाईल. मग काही जण म्हणतील की तुम्हीच यूट्यूबवर कुस्त्या मोफत दाखवता, पण याचे उत्तर असे आहे की आपण चित्रपटसुद्धा यूट्यूबवर पाहतोच ना, आणि प्रत्यक्षसुद्धा तिकीट काढून पाहतो. ज्यांना प्रत्यक्ष यायला जमणार नाही ते 1-2 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर यूट्यूबवर कुस्त्या पाहतील, त्यात वावगे ते काय. याउलट मी असे म्हणतो की सुशिक्षित समाज कुस्तीकडे आकर्षित झाला पाहिजे, तरच कुस्ती वैभवात जाईल. आजवर कुस्ती केवळ कुस्तीशी संबंधित असणाऱ्या घराण्यांनी पुढे आणली. मुक्त कुटुंब व्यवस्थेमुळे शिकलेली पैलवान घराणी हळूहळू कुस्तीपासून दुरावली जात आहेत. त्यामुळे आपले पहिले काम आहे की पांढरपेशा समाज कुस्तीकडे आकर्षित करणे, जो आपण गेली 10 वर्षे करत आहोत. तिकीटवरील कुस्त्या सुरू केल्या पाहिजेत. जिथे मानधन 1000 आहे तिथे पैलवानांना ते 1,00,000 द्या, पण जबरदस्त काट्या कुस्त्या ठरवा. नक्कीच लोक तिकीट काढून कुस्ती बघायला येतील आणि समाजाचे खरे हिरो प्रसिद्धीस पावतील. धन्यवाद.